पुण्याच्या मावळमधून एक धक्कादायक बातमी समोर येते. पुण्यामधील एका प्रसिद्ध बैलगाडा मालकाचं काही दिवसांपूर्वी अपहरण करण्यात आलं होतं, परंतु अपहरणानंतर त्याचा खून केल्याची धक्कादायक बातमी समोर येते. मावळ नवलाख उंबरे येथील प्रसिद्ध बैलगाडा मालक तसेच मोगे बैलाचे मालक पंडित रामचंद्र जाधव यांचं पुण्यामधील मावळ तालुक्यामधून काही दिवसांपूर्वीच खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं, परंतु त्या अपहरणाचं रूपांतर आता खुनामध्ये झाल्याचं समोर येते. आणि एवढंच नव्हे तर खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांचा मृतदेह देखील जाळण्यात आला आहे. सूरज वानखेडे या आरोपीला आता त्या संदर्भात पोलिसांनी देखील ताब्यात घेतले. 14 नोव्हेंबरपासून 50 लाख रुपयांच्या खंडणीसाठी त्यांचं अपहरण केल्याची माहिती समोर येते, परंतु आता 21 नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव याचा अधिक तपास करत आहेत. परंतु सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुण्यासह मावळ तालुक्याला हादरवून टाकणारी ही बातमी आहे आणि एकूणच बैलगाडा मालकाच्या या अपहरणानंतर आणि खून प्रकरणानंतर सगळीकडे आता चिंतेचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर हळहळ देखील नागरिक व्यक्त करत आहेत.